एकनाथ शिंदे यांचा पक्ष 2-4 महिन्यांपुरता विधानसभेपर्यंत राहणार नाही. अंबादास दानवे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त 2-4 महिन्यांपुरता उरलाय, विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील असं मला वाटत नाही, असा दावा ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. शिंदे गटाला आता घेरलेलंच आहे. हेमंत पाटील, भावना गवळींचं तिकीट कापलं आहे. हातकणंगलेमध्ये धैर्यशील मानेंना विरोध सुरू आहे. ठाणे कल्याणही सहज मिळत नाही. रायगड मागण्याच्या प्रयत्नातही त्यांना अपयश आलेलं आहे असं सांगत विधानसभेपर्यंत शिंदेंचा पक्ष राहील असं मला वाटत नाही याचा पुनरुच्चार दानवेंनी केला आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असताना महायुतीतील जागा वाटप तिढा धुसफूस पूर्णपणे थांबलेली नाही. भाजपने अनेक जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर करून शिंदे गट आणि अजित पवार गटाची गोची केली आहे. लोकसभेच्या जागा वाटपावरून आता शिंदेंच्या शिवसेनेत भाजपसंदर्भात नाराजी सुरू झाल्याची माहिती आहे. शिंदे गटातील अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचल्यानं नाराजी आहे. निगेटिव्ह सर्व्हेचं कारण पुढे देत जागा स्वतःकडे घेतल्याची शिंदे गटातून तक्रारी आल्या होत्या. काही मतदारसंघ भाजपकडे गेल्यानं शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर शिंदे यांचा पक्ष काही महिन्यांच्याच सोबतीचा असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला. विधानसभेपर्यंत हा पक्ष राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. भाजपच्या तालावरच शिंदे गटाला नाचावं लागतंय असंच त्यांनी अप्रत्यक्ष सुचवलेलं आहे. बरोबर आहे ना, शिवसेनेत आम्ही काम करतो. शिवसेनेत एक स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, वागण्याचं स्वातंत्र्य आहे, नेतृत्वाशी संवादाचं एक स्वातंत्र्य आहे. नेतृत्वाशी संवाद करता येतो, नेतृत्व ऐकतं. निर्णय काय होईल हा वेगळा प्रश्न आहे, पण गळचेपी नाही होऊ शकत शिवसेनेची. शिवसेनेला लोक म्हणत असेल की वेगळ्या पद्धतीनं काम करणे, पण शिवसेनेसारखं लोकशाही शिवसेने, पण ठीक आहे, लोकशाहीच्या एक मर्यादित संकल्पना शिवसेनेच्या आहे. परंतु ज्या पद्धतीनं आज भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंच्या गटाचे उमेदवार बदलतात, याच्यावरून लक्षात येतं की या गटावर कोणाचं नियंत्रण आहे. हे जे सांगतात ना, आम्ही शिवसेना प्रमुख अशी शिवसेना वाढवायला करू, आमचं स्वतंत्र काही स्वतंत्र अस्तित्व नाही, हे याच्यातून स्पष्ट होतं. दादा, बच्चू कडू जेव्हा बोलताना म्हणतात की तुम्हाला घेरलं जाऊ शकतं, म्हणजे एकनाथ शिंदेंना भविष्यात घेरलं जाऊ शकतं भाजपकडून, हे काय वाटतं तुम्हाला, भविष्य शकतं घेरलं जाऊ शकतं आणि घेरलेलंच आहे. म्हणजे आता किती लोक गेले यांचे, किती लोकांना उमेदवार मिळाली, तुमाने कटले रामटेकचे, बरोबर आहे, हेमंत पाटील कटले, भावना गवळी कटले, धैर्यशील मानेला विरोध करतातच आहे, ठाणे आणि कल्याण सहजासहजी त्यांना मिळत नाही, रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यांना मिळत नाही, रायगड त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला, काय झालं, कोणतं यश मिळालं त्यांना, बिलकुल यश मिळालेलं नाही. बरं दादा, भविष्य काय असेल चित्रपट शिंदेचा पक्ष 2-4 महिन्याचा, विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असं मला वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.